मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हे स्पष्ट आहे की कुठेही लढाई एकमेकांसाठी नाहीये, ना आमच्या कोणासाठी आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. आमचं हेच ध्येय आहे की ह्या महाराष्ट्रातून जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत ह्यांना पळवण्याचं आहे. आज देखील आपण पाहिलं असेल, साधारणपणे 256 एकर एवढे सॉल्ट पॅन लँड्स, मिठागराची जागा, हे भूखंड सगळे देत आहेत अदानीला. मुंबई विकायला निघालेले आहेत. महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्यांचे हाल कसे झालेले आहेत. आणि म्हणून आमचा पहिलं हे ध्येय आहे ते हेच आहे की भाजपला पळवा. ठीक आहे ना, हे अंतर्गत चर्चेवर होईल. मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये. आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचं आहे कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं. पक्षाची मागणी होती की मुख्यमंत्री पदा ती चर्चा आम्ही करत राहू. बघा, तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचत आणि होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय. कारण खेचत आणि ही झालीच पाहिजे, नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये. प्रत्येक सीट हे प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो. अजित पवारांनी एक ट्विट केलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनाचं संपूर्ण क्रेडिट हे राष्ट्रवादीला दिलंय आणि त्यांच्या ट्विटमध्ये फक्त अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेख आहे, ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री. आता दुसरे हाफ DCM आणि जे घटना बाहेर मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटची वाट पाहूया किंवा कॅबिनेट मधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं तिथे. एक असं करतो, लेफ्ट राईट करतो. भाजप पहिल्यांदा खरं बोलली. ठीक आहे, उद्या राहुल गांधी सांगलीत आहेत, उद्धव ठाकरे जाणार आहेत का? कारण महाविकास आघाडी नाही, मला उद्धव साहेबांचा कार्यक्रम माहित नाही. अच्छा, जाणार आहेत राहुल गांधी काय काय हो. अतिवृष्टी झालेली आहे, वादळी पाऊस होतं, नुकसान खूप झालेलं आहे. त्या नुकसानीची पाहणी करायला चाललेलं आहे. माझ्यासोबत संजय राऊत साहेब आहेत, अंबादास दानवेजी आहेत, खैरे साहेब आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की सणावारी आता कुठे ना कुठेतरी ह्या राजवटींनी मदत करणं आणि चांगली भरीव मदत करणं गरजेची आहे. पहिल्यांदा आपल्याला थोडं वाटत होतं, मागच्या आठवड्यातच माझा मराठवाडा दौरा होता तेव्हा आपल्याला वाटत होतं चांगला पाऊस झालेला आहे. पण आता जी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. आता मागणी म्हणजे पहिलं आम्ही पाहणी करू, मगच त्याच्यावर मागणी करू. उगाचची काहीतरी आम्हाला मागणी करायची म्हणून नाही, राजकीय मागणी म्हणून नाही, पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला माहिती आहे सण येत आहेत. गणपती बाप्पाचा सण आहे, त्याच्यानंतर नवरात्र आहे. शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे, खांद्याला खांदा लावून उभं राहणं गरजेचं आहे, धीर देणं गरजेचं आहे. ही सगळी जी आता पंचनामे वगैरेचे जे नियोजन असतं ते पंचनामे होत राहतात, प्रशासन आपलं काम करतं. मागच्याही 2 वर्षे आपण पाहिलं असेल जिथे गारपीट झाली, कुठे अवकाळी पाऊस झाला, दुष्काळाची परिस्थिती, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपलं काम करत होतं. त्यांनी पंचनामे केले होते, पण कुठे 5 रुपयाचा चेक, कुठे 50 रुपयाचा चेक, असं होऊ नये ही आमची आग्रहाची मागणी राहील. सांगलीमध्ये उद्या मेळावा, राहुल गांधी येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ तिथं वाढवला जाईल असं बोललं जातं. नाही, आता नारळ अधिकृतरित्या महाविकास आघाडीचं जेव्हा वाढवलं जाईल तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल. कारण मागच्या आठवड्यात देखील महाविकास आघाडीची जी सभा होती तेव्हा पण सांगितलं होतं की आता नारळ फोडणार, आता हे होणार, असं नाहीये. जेव्हा अधिकृत सभा असतील महाविकास आघाडीच्या त्याच्यासाठी आम्ही सगळे येऊ. उद्याचा वैयक्तिक कार्यक्रम आहे त्यांचा, सणासुदीच्या काळामध्ये त्याबद्दल मला वाटतं कुठे ना कुठेतरी जे घटना बाहेर मुख्यमंत्री त्यांनी बसून तोडगा काढावा, कारण लोकांना त्रास होऊ नये ही प्रमुख भूमिका आहे. देखील दुसऱ्या बाजूला SC जी संप होतोय त्या ज्या मागण्या आहेत त्या देखील मला वाटतं काही वर्षांपूर्वीच्या आहेत, त्याच्यात कुठेतरी मध्यमार्ग काढावा. आणि त्यावेळी जे ह्यांच्यासाठी रस्त्यावर आले होते भाजपचे काही नेते ते आज कुठे आहेत, त्यांच्या वतीने बोलत आहेत का? एक्झॅक्टली. पण त्यावेळी जे आंदोलन करण्यासाठी भाजपवाले पुढे आग लावत होते, चाव्या मारत होते, ते आज कुठे आहेत?